भाजप नेते गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत ठाणे सत्र न्यायालयाने नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन नाकारलाय बेळापूर आणि नेरूळ इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा याची याचिका गणेश नाईक यांनी दाखल केली होती या याचिकेवर काल सुनावणीनंतर निकाल आजसाठी राखून ठेवलेला दरम्यान आज न्यायालयाने दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारलेला आहे या प्रकरणी फिर्यादी दीपा चौहान यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया आता बघा ते लोक एवढे मोठे लोक आहे त्यांना असं वाटते की आम्ही मी एक साधारण भा स्त्री आहे मी माझ्या मुलासाठी न्याय मागते आणि त्यांना असं वाटते की आमचं एवढं मोठं नाव आहे आम्ही कसं काय हिला नाव देणार आणि हिच्या मुलाला नाव देणार तर ते लोक त्या हिश त्यांच्या हिशोबाने ते, ते काही रिटर्नमध्ये तर अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे फक्त हां हे आहे की डी ए त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे कोर्टामध्ये त्या तो ते तेवढंच खाली आहे आणि आता सध्या त्यांचं काही रिटर्न मध्ये मला आलं नाही कोणी मला अप्रोच केलेला नाहीये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट